शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आज रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये रात्री देखील मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळालं। इतरही जिल्ह्यांमध्ये विरळ पावसाळी परिस्थिती होती, परंतु पावसाचा प्रभाव फारसा नव्हता। उत्तर भारतात WD सरकत असून थंडीचं प्रमाण वाढण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो, गडचिरोलीच्या दक्षिणेला थोडं ढगाळ वातावरण आहे। पुणे जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण काही भागात असून काही ठिकाणी, खास करून सिंधुदुर्गमध्ये, पावसास अनुकूल वातावरण आहे। आपण या आठवड्यातील पाऊसमान जर बघितलं तर केवळ सिंधुदुर्गमध्ये पाऊसमान झालेलं आहे। बाकी ढगाळ परिस्थिती थोडीफार असली तरी कुठेही फारसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे हा आठवडा तसा बिगर पावसाळी राहिलेला आहे। तर संपूर्ण ऑक्टोबर महिन्याचा अंदाज जर आपण 30 तारखेपर्यंतचा घेतला तर आपल्याला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। तर रत्नागिरी, कोल्हापूर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला आहे। इतरत्र मात्र पावसाचा फारसा प्रभाव राहिलेला नाही। GFS मॉडेलनुसार आपण जर मिनिमम टेम्परेचर म्हणजे कमीत कमी थंडीचा अंदाज जर घेतला तर 31 तारखेला महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत सरासरी थंडी आहे। थोडं थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिक असल्याचं या मॉडेलने दाखवलं आहे। महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला बहुतांश भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसतं आहे। तुलनेत 6 तारखेला थंडीचं प्रमाण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये वाढलेलं असेल आणि त्याचं प्रमाण जवळपास दक्षिण भारतापर्यंत पोहोचेल, कारण जेव्हा पावसाचं प्रमाण कमी होईल, उत्तर भारतात WD सक्रिय असेल, उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण देखील वाढण्याची शक्यता राहील। GFS मॉडेलने आज केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। याच भागात उद्याही थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। 3 तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये उघडण्याचा अंदाज GFS मॉडेलने दिला आहे। 8 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं वातावरण राहणार नाही, मात्र 9 तारखेला पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण निर्मिती होईल, थोडं ढगाळ वातावरण 10 तारखेला असण्याची शक्यता आहे। आपण स्कायमेटचा अंदाज जरी बघितला तरी आज थोडं सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर आणि धाराशिवच्या किंवा गडचिरोलीच्या दक्षिण टोकाला ढगाळ वातावरण, हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। याच ठिकाणी उद्या थोडं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। स्कायमेटने मात्र 12 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। ECMWF मॉडेलने मात्र आज महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण या भागात पावसाचा अंदाज किंवा हलक्या ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे। 2 तारखेला मात्र केवळ ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। 3 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात राहील। 8 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण राहणार नाही। 9 तारखेला थोडं एक बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वातावरणाचा परिणाम हळूहळू महाराष्ट्राकडे जाणवू शकतो। 10 तारखेला आपण बघतो की संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होत असून पुन्हा एकदा गडचिरोली किंवा सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे। तसा नोव्हेंबर महिन्यामध्ये फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही असं काही दीर्घ अवधीच्या मॉडेलचा अंदाज आहे। CAN-SIPS हे मॉडेल महाराष्ट्रात पाऊस दाखवतं आहे। NMME मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नोव्हेंबर महिन्यामध्ये दिला आहे। CFS मॉडेलनुसार 7 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही। थोडं दक्षिणी भागात म्हणजे गडचिरोली, लातूर,
धाराशिव किंवा सोलापूरच्या दक्षिण टोकाला वातावरण दाखवलं आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात या मॉडेलने कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 14 नोव्हेंबरपासून 21 नोव्हेंबरच्या दरम्यान एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होईल असा अंदाज आहे आणि या सिस्टमचा 28 तारखेपर्यंत परिणाम दोन्ही समुद्रांमध्ये राहणार आहे. परंतु महाराष्ट्रात त्याचा परिणाम फारसा दाखवलेला नाही. मात्र या मॉडेलने पुन्हा एकदा 5 डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान कोकण दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. सध्या आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण तयार झाल्याचा अंदाज बघतो आहोत. रत्नागिरीपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातला पावसाळी प्रभाव जवळपास संपत चालला आहे, त्यामुळे आज रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा सांगली सोलापूर लातूरच्या काही भागात ढगाळ वातावरण राहील. केवळ दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात थोडं पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती आज आहे. लातूरपर्यंत जवळपास त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. उद्या देखील थोड्याफार प्रमाणात हे वातावरण राहील, मात्र याचा फारसा प्रभाव उद्या राहणार नाही. या ढगाळ वातावरणाचा प्रभाव 3 तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल, तर जवळपास 8 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असणार नाही. बंगालच्या उपसागरात नव्याने पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात 9 तारखेला होऊ शकतो. प्रत्यक्ष पुन्हा पावसाची परिस्थिती सोलापूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये किंवा अगदी गडचिरोलीमध्ये निर्माण होऊ शकते किंवा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढू शकतं असा 10 तारखेचा अंदाज तयार होतो आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे तिचा किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या वातावरण निर्माण होतं आहे आणि त्यामुळे 10 नंतर पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव निर्माण होईल का हे मात्र बघावं लागेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.